अहमदनगर जिल्हा रुग्णालयात नोव्हेंबरमध्ये लागलेल्या भीषण आगीत तब्बल 14 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चौकशी समितीनं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखराणा यांना दोषी ठरवलं होतं, त्यामुळे राज्य सरकारनं त्यांना निलंबित केलं होतं. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विशेष अधिकाराचा वापर करत त्यांचं निलंबन रद्द केलंय. तसंच पोखराणा यांची पुणे जिल्ह्यातील शिरूर ग्रामीण रुग्णालयात अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे राज्यपाल आणि ठाकरे सरकारमधील सुप्त संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. दरम्यान राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेतील 12 आमदार आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा प्रस्ताव यासह विविध मुद्द्यांवरून राज्य सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यातच आता पोखराणा यांचं राज्य सरकारनं केलेलं निलंबन रद्द केल्यानं कोश्यारींनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर कुरघोडी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता राज्य सरकार आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष काय भूमिका मांडणार हे महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.